नमस्कार, इशिका मेजवानी मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याला जेव्हा गोड खायची इच्छा होते तेव्हा जनरली आपण काय करतो, आपण गोडाचे पदार्थ म्हणून खातो. पण असाच एक गोडाचा पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे, ते म्हणजे एगलेस चॉकलेट डोनट्स. हे डोनट्स आपण आपल्या मुलांच्या वाढदिवसासाठी किंवा आपल्याला जेव्हा गोड खायची इच्छा होते तेव्हा आपण बनवू शकतो. आणि हे डोनट्स घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला आता आपण लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी हे 2 कप मैद्याचं पीठ घेतलं आहे आणि इथे आपण मिल्क चॉकलेट घेतलं आहे, 1/2 चमचा बेकिंग पावडर घेतलं आहे, 1 चमचा साखर आणि 1 चमचा ड्राय ईस्ट घेतलं आहे. हे आपण पावसाठी आणि केकच्या बेससाठी वापरतो. इथे मी चिमूटभर मीठ घेतलं आहे, 2 चमचे बटर. इथे मी 1/2 कप कोमट दूध घेतलं आहे आणि डोनट तळण्यासाठी आपल्याला ते तेल लागणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर आता इथे मी एक बाऊल घेतलाय, या बाऊलमध्ये आपण हे कोमट दूध घालून घेऊयात, ड्राय ईस्ट घेतले ते आपण घालून घेऊयात, साखर हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला 5 ते 10 मिनटं असंच ठेवून द्यायचंय. आधी आपण याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर घेतली आहे ती आपण घालून घेऊयात, चिमूटभर मीठ आणि आपण जे बटर घेतले ते घालून घेऊयात. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर इथे आपलं हे बटर पिठामध्ये छान मिक्स करून झालं आहे. आता आपण जे हे यीस्टचं आपण हे मिश्रण बनवलं आहे हे आपण हे मिक्स करून थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तशा प्रकारेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून आपण थोडं पीठ छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर आता हे मी पीठ साधारण 1 तास असं झाकून ठेवणार आहे. महत्त्वाची टिप्स अशी आहे की आपण हे डोनट जर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बनवत असाल तर आपण जे पीठ मळून घेतलंय ते साधारण 30 मिनिटं आपण झाकून ठेवायचं. आणि जर हिवाळा किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये बनवत असाल तर हे 1 तास आपण हे पीठ झाकून ठेवायचं. तर आता आपलं पीठ मुरेपर्यंत आपण काय करायचंय, आपण जे मिल्क चॉकलेट घेतलंय हे आपण मेल्ट करून घ्यायचंय. तर आता ह्या टोपामध्ये मी 3 ग्लास पाणी घेतलंय, म्हणजे जेवढं तुम्ही टोप घ्याल ना त्याच्या 1/2 टोप आपल्याला पाणी घ्यायचंय. आता याच्यावरती मी हे काचेचं बाऊल ठेवते आणि आपण गॅस चालू करून घेऊयात आणि हे चॉकलेट याच्यामध्ये आपण घालून घेऊयात. तर आता तुम्ही पाहू शकता आपलं चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तर आता ते 1 तास झालेलं आहे. आता आपण झाकण खोलून बघूया. तुम्ही बघू शकता आपण जे मळलेल्या पिठापेक्षा हे डबल झालेलं आहे पीठ. आता आपण हे पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया असं आणि पीठ छान मऊ झालं एकदम, तुम्ही पाहू शकता हे बघा. आता आपण याचे असे 2 गोळे करून घेऊयात. तर आता इथे मी हा गोळा करून घेतला आहे, या गोळ्याला आपण थोडं सुकं पीठ लावून घेऊया मैद्याचं. आणि आता आपण हे असं जाडसर लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ही चपाती 1/2 इंच इतकी जाड राहिली पाहिजे. तर आता इथे आपली जाडसर अशी चपाती लाटून झालेली आहे. आता या डोनट्स बनवण्यासाठी मी इथे एक स्टीलची वाटी घेतली आहे धारवाली आणि एक छोटं बूज घेतलं आहे. हे डोनट्स बनवून घेऊयात आपण हे. तर आता आपण हे मध्यभागी इथे छोटा गोल करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे असे गोल तयार करून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे. आता आपण गॅस बारीक करून घेऊया आणि आपण एक एक करून हे डोनट्स तेलामध्ये तळून घेऊया. मध्यम आचेवर आपल्याला हे सर्व डोनट्स तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व डोनट अशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. आपले सर्व डोनट तळून झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, हे जे आपण चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे ना याच्यामध्ये अशा प्रकारे ही एकच बाजू
आपल्याला अशा प्रकारे सर्व डोनट चॉकलेटमध्ये बुडवून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी सजावटीसाठी थोडे चॉको चिप्स घेतले आहेत. तर आता आपण हे चॉको चिप्स या डोनटवर घालून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या सर्व डोनट्सवर हे चॉको चिप्स घालून घ्यायचे आहेत. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपले मस्त असे छान डोनट्स तयार झालेले आहेत. तर हे डोनट्स तुम्ही अशा सोप्या पद्धतीने नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला या डोनट्सची रेसिपी कशी वाटली. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.